मी डॉक्टर नैना कुरनुले, SCS गर्ल ज्युनियर कॉलेज पाचपावले नागपूर. आज आपण सुषमा स्वराज मेमोरियल हॉस्पिटल जळगाव यांचं उदाहरण अभ्यासाला घेणार आहोत. यामध्ये आपल्याला उत्पन्न खर्च लेखा आणि स्थितीवरण तयार करायचं आहे. यामध्ये म्हणजे नवा भाग असं म्हणता नाही येणार, पण तुम्हाला बॉक्समध्ये अतिरिक्त माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी तसंच मागील वर्षाची चालू वर्षात मिळालेली परंतु मागील वर्षाची अप्राप्त वर्गणी दिलेली आहे, तसंच पुढील वर्षाची पूर्वप्राप्त वर्गणी दिलेली आहे आणि मागील वर्षामध्ये जी पूर्वप्राप्त वर्गणी आहे ती काय आहे, चालू वर्षाची आहे. तर त्याचं आपल्याला दोन प्रकारे आपल्याला त्याला सोडवता येतं. एक तर तुम्ही वर्किंग नोटमध्ये ते करू शकता किंवा आपण उत्पन्न बाजूलाच वर्गणीमधून आपण ते प्लस मायनस आपण करू शकतो. तर आजच्या उदाहरणामध्ये आपण तो भाग समजून घेणार आणि बाकीचे पद आपले नेहमीचेच आहेत ते सुद्धा आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नफा न कमवणारे संस्थांची खाते यामध्ये आपण सुषमा स्वराज मेमोरियल हॉस्पिटल जळगाव यांचं उदाहरण समजून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे व्यवस्थित पूर्ण पदांचं वाचन करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कोणते पद कुठल्या बाजूला घ्यायचे आहे. जसं प्राप्ती बाजूला पद असतील तर कोणते पद आपल्याला उत्पन्न बाजूला घ्यायचे आहेत आणि कोणते आपल्याला देयता बाजूला घ्यायचे आहेत ते लक्षात येतं. शोधन बाजूला बघताना खर्चाची पदं कोणती, संपत्तीची पदं कोणती आहेत हे आपल्याला लक्षात येतं. आणि यामध्ये एक महत्त्वाचं अजून तुम्हाला नेहमी सांगत असते मी की महसुली म्हटलं प्रवेश शुल्क तर ते काय येईल आहे, उत्पन्न बाजूला येतं. आणि जर भांडवली असा शब्द असेल तर ते आपल्याला काय आहे की भांडवल निधीमध्ये प्लस करायचं असतं. आता हे दोन्ही जे म्हटलेलं आहे आपल्याला उत्पन्न बाजूला घ्यावं लागेल. ज्यावेळेला उदाहरण सोडवू त्यावेळेला लक्षात येईलच. यामध्ये तुम्हाला ही जी आहेत ही मागील वर्षाची ताळेबंदातील ह्या ज्या किमती दिल्या ही अप्राप्त वर्गणी आहे, पूर्वप्राप्त वर्गणी. इमारतची जी आहे ही मागील वर्षाच्या ताळेबंदाची माहिती आहे आणि चालू वर्षी त्याचं किती आधिक्य राहिलं पाहिजे हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. जसं इमारत आहे, गुंतवणूक आहे. तर हे सोडवताना सुरुवातीला आता महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्गणीच्या पदांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता ही जी आहे ही 9000 वर्गणी अप्राप्त आहे, ही मागील वर्षाची अप्राप्त वर्गणी आहे जी चालू वर्षाच्या वर्गणीमध्ये काय आहे. चालू वर्षाची वर्गणी आपल्याला इथे 1,03,300 दिलेली आहे. 1,03,000 यामध्ये ही अप्राप्त वर्गणी समाविष्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे उत्पन्न खर्च लेख्यामध्ये जी मागील वर्षाची किंवा पुढील वर्षाची वर्गणी आहे आपण ती घेत म्हणजे त्यामध्ये समाविष्ट नको, ती त्यामध्ये विचारात घ्यायची नसतात. म्हणून ही जी अप्राप्त वर्गणी आहे 9000 ही या वर्गणीमधून काय करायची आपल्याला मायनस करायची आहे. ही मागील वर्षाची चालू वर्षात म्हणजे मागील वर्षाची अप्राप्त वर्गणी आहे जी काय आहे चालू वर्षाच्या वर्गणीमध्ये समाविष्ट आहे, म्हणजे हे 9000 आपण मायनस करणार. त्यानंतर ही जी 10000 वर्गणी आहे ही चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी आहे जी आपण या वर्गणीच्या पदामध्ये काय करणार आहे प्लस करणार आहे, म्हणजे ही मायनस करायची आणि ही प्लस करायची आहे. त्यानंतर इथे पूर्वप्राप्त वर्गणी ही मागील वर्षी पूर्वप्राप्त होती म्हणजेच ती काय आहे चालू वर्षाची प्राप्त वर्गणी, म्हणजे हे 8000 आपल्याला काय करायचे आहे या वर्गणीच्या पदामध्ये प्लस करायचे आहे. लक्षात ठेवायचं हे 8000 काय करायचे आपल्याला प्लस करायचे आहे. त्यानंतर हे जे 6000 आहे ही काय आहे पूर्वप्राप्त वर्गणी आहे, कधीची पुढील वर्षाची. मग पुढील वर्षाची पूर्वप्राप्त वर्गणी जी आहे ती आपल्याला काय करायची आहे या वर्गणीच्या पदातून मायनस करायची आहे. म्हणजे हे 9000 जे आहे आणि हे 6000 हे आपल्याला वर्गणीच्या पदातून मायनस करायचे आहे आणि हे 10000 आणि हे 8000 काय आहे आपल्याला वर्गणीच्या पदामध्ये प्लस करायचे. आता त्यानंतर इमारत 13,00,000 होती मागील वर्षी, या वर्षीच्या याच्यामध्ये इथं तुम्हाला खरेदी दिसत नाहीये म्हणजे त्याचे आताचे किंमत किती आहे 13,00,000. म्हणून आपल्याला संपत्ती बाजूला 13,00,000 लिहावं लागेल इमारत. त्यानंतर गुंतवणूक सुद्धा 2,00,000 पहिले होती आणि आता सुद्धा
2 लाखच आहे, म्हणजे काही त्याच्यामध्ये वाढ झालेली नाहीये, म्हणून गुंतवणूक आपण 2 लाख लिहिणार. भांडवल निधी हा 10,13,000 देयता बाजूला लिहिणार. इमारत जी आहे ही 5 लाख आहे. चालू वर्षात इमारतीबद्दल काय म्हटलेलं आहे तुम्हाला, तर इथे बघा प्राप्ती बाजूला म्हटलेला आहे इमारत निधीसाठी देणगी, तर ही जी आहे ही या इमारत निधीमध्ये देयता बाजूला आपण प्लस करू. अशा प्रकारे अतिरिक्त माहिती आपल्याला सोडवायची. आता आपण उदाहरण सोडवायला घेऊ, जसं की काय म्हटलेलं आहे उत्पन्न खर्च लेखा आणि स्थितीवरण आपल्याला तयार करायचं आहे. आखणी केली आपण स्थितीविवरणाची आणि उत्पन्न खर्च लेखाची. आता एक एक पद आपण काय करू तिथे मांडणी करू. सगळ्यात पहिलं म्हटलेलं आहे वर्गणीशी संबंधित पद आहे, तर प्राप्ती बाजूला पहिले बघून घ्यायचं वर्गणी किती दिलेली आहे, 1,03,000 दिलेली आहे. ही वर्गणी तुम्हाला काय करायचं आहे, उत्पन्न बाजूला आतल्या कॉलम मध्ये लिहायचं आहे. उत्पन्न खर्च इथे अशा प्रकारे आपण नेहमीच लिहून घेत असतो 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. वर्गणी 1,03,000 आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की वर्गणी लिहिल्यानंतर प्लस चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी 10,000 आपण पहिले काय केलेलं आहे प्लस केलेलं आहे. हे आपल्याला इथे अतिरिक्त माहितीमध्ये आपण पहिले जे प्लस होतात ते पद आपण पहिले घेऊन घेणार आहे. जसं ही काय आहे चालू वर्षाची 31-3-2020 हे चालू वर्ष आहे आणि हे काय आहे मागील वर्ष आहे, तर चालू वर्षाची आपण नेहमी काय करत असतो अप्राप्त वर्गणी प्लस करतो. चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी 10,000 ही आपण इथे वर्गणीमध्ये काय केलेलं आहे, या वर्गणी 1,03,000 मध्ये ही चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी 10,000 आपण काय केली प्लस केली, खाली आले 1,10,300. त्यानंतर पूर्वप्राप्त वर्गणी ही मागील वर्षात पूर्वप्राप्त होती, म्हणजेच ती काय आहे चालू वर्षाची प्राप्त वर्गणी आहे, म्हणून हे 8,000 आपण काय करणार वर्गणीच्या पदामध्ये प्लस करणार. प्लस मागील वर्षाची पूर्वप्राप्त वर्गणी 8,000 आपण यामध्ये प्लस केले, किती आले 1,18,300. त्यानंतर इथे अप्राप्त वर्गणी आहे 9,000, म्हणजे ती मागील वर्षी अप्राप्त होती, चालू वर्षामध्ये या वर्गणीमध्ये समाविष्ट आहे, तर ही आपल्याला काय करावं लागेल मायनस करावं लागेल. मागील वर्षाची अप्राप्त चालू वर्षात मिळालेली आहे, परंतु उत्पन्न खर्च लेख्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागील वर्षाचे किंवा पुढील वर्षाच्या उत्पन्नाचा किंवा खर्चाचा समावेश होत नाही, म्हणून आपण मागील वर्षाची चालू वर्षात जी मिळालेली अप्राप्त वर्गणी आहे 9,000 ती आपण या वर्गणीच्या पदातून काय करत आहे मायनस करत आहे, 1,09,300 आले आहे. त्यानंतर ही जी आहे पूर्वप्राप्त वर्गणी 6,000 ही पुढील वर्षाची पूर्वप्राप्त वर्गणी आहे, ही सुद्धा आपल्याला वर्गणीच्या पदातून काय करायची आहे मायनस करायची आहे. मायनस पुढील वर्षाची पूर्वप्राप्त वर्गणी 6,000 मायनस केल्यावर आलेले आहे 1,03,300. आता या ठिकाणी बघा हे जे मागील वर्षाची पूर्वप्राप्त वर्गणी आणि मागील वर्षाची चालू वर्षात मिळालेली वर्गणी ही काय या वर्गणीत समाविष्ट आहे, याच्या दुसऱ्या नोंदी होणार नाही, परंतु चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी जी आहे 10,000 याची दुसरी नोंद जी आहे ती आपल्याला संपत्ती बाजूला करावं लागेल, म्हणून स्थिती विवरण मध्ये संपत्ती बाजूला अप्राप्त वर्गणी आपण किती केलेली आहे 10,000 आणि पुढील वर्षाची पूर्वप्राप्त वर्गणी जी आहे ती 6,000 आपल्याला कुठे घ्यायची आहे देयता बाजूला. स्थिती विवरण मध्ये आपल्याला देयता बाजूला आपण लिहत आहे पुढील वर्षाची पूर्वप्राप्त वर्गणी 6,000. वर्गणीचे पद झालेले आहेत. त्यानंतर इमारत मागील वर्षी 13,000 होती, यावर्षीही तेवढीच आहे, कुठलीही खरेदी इथे दिलेली नाही किंवा यामध्ये तफावत नसल्यामुळे आपण घसाराही आकारणार नाही, सारखीच किंमत असल्यामुळे इमारत 13,00,000 आपण संपत्ती बाजूला लिहिणार. इमारत 13,00,000 आपण लिहिली संपत्ती बाजूला स्थिती विवरण मध्ये.
त्यानंतर गुंतवणूक इथे 2 लाख म्हटलेला आहे, इथे सुद्धा काही फरक झालेला नाहीये, म्हणून गुंतवणूक या वर्षी सुद्धा 2 लाख असल्यामुळे संपत्ती बाजूला आपण गुंतवणूक लिहिणार आहे 2 लाख. भांडवल निधी 10 लाख 13 हजार. भांडवल निधी नेहमीच माहिती आहे तुम्हाला, देयता बाजूला लिहितो आपण स्थिती विवरण मध्ये, म्हणून इथे स्थिती विवरण मध्ये देयता बाजूला भांडवल 10 लाख 13 हजार राशीच्या पहिल्या कॉलम मध्ये. इमारत निधी हा 5 लाख आहे. कुठलाही निधी जो असतो तो आपण देयता बाजूला लिहत असतो, म्हणून हा इमारत निधी 5 लाख देयता बाजूला लिहिणार आपण. इनर कॉलम मध्ये म्हणजे राशीच्या पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं आहे, कारण उदाहरण वाचताना आपल्याला इथे दिसला इमारत निधी करिता देणगी दिलेली आहे, तर ही आपल्याला 1,50,000 या इमारत निधी मध्ये प्लस करायचे, म्हणून मग आपण इमारत निधी 5 लाख देयता बाजूला लिहू. इथे देयता बाजूला आपण इमारत निधी लिहिला 5 लाख आणि प्लस इमारत निधीसाठी देणगी 1,50,000, टोटल आलेली आहे 6,50,000. अतिरिक्त माहिती मधले पद संपलेले आहेत. आता प्राप्ती बाजूचं वर्गणी पद आपलं झालेलं आहे. प्रवेश शुल्क महसुली म्हटलेलं आहे 1,700, हे उत्पन्न बाजूला लिहायचं. इथे प्रवेश शुल्क हे उत्पन्न खर्च लेख्यामध्ये उत्पन्न बाजूला प्रवेश शुल्क 1,700. आजीवन सभासद शुल्क हे सुद्धा महसुली म्हटलं आहे 18,000, म्हणून महसुली उत्पन्न आपण उत्पन्न खर्च लेख्यामध्ये उत्पन्न बाजूला घेतो. आजीवन सभासद शुल्क 18,000. जुन्या वर्तमानपत्राची विक्री केली त्यापासून काही राशी मिळाली म्हणजे ते संस्थेचं काय उत्पन्न आहे, म्हणून जुन्या वर्तमानपत्राच्या विक्रीची 500 रुपये जी राशी आहे ती आपण उत्पन्न बाजूला लिहिणार. जुन्या वर्तमानपत्राची विक्री केली आणि त्यापासून प्राप्त राशी म्हणजे उत्पन्न हे 500 उत्पन्न बाजूला लिहिलं उत्पन्न खर्च लेख्याचं. ही देणगीची आपण इमारत निधीमध्ये प्लस केलेली आहे. त्यानंतर फर्निचर 27,000 संपत्ती बाजूला लिहू आपण. फर्निचर स्थितीवरण मध्ये संपत्ती बाजूला, तुम्हाला माहितीच आहे फर्निचर हे संपत्ती आहे, म्हणून संपत्ती बाजूला फर्निचर 27,000. औषधी नेहमी वारंवार खर्च करावा लागतो औषधीसाठी, म्हणून हे खर्च बाजूला येईल आहे 7,000. उत्पन्न खर्च लेख्यामध्ये खर्च बाजूला औषधी, उत्पन्न खर्च लेखा खर्च बाजूला औषधी 7,000. कर्मचाऱ्यांचा पगार हा सुद्धा दर महिन्याला द्यावा लागतो, म्हणजे हा खर्च आहे. उत्पन्न खर्च लेख्यामध्ये खर्च बाजूला लिहिणार आपण कर्मचाऱ्यांचा पगार 15,000. चिकित्सकांना जे काही मानधन द्यावं लागतं हा सुद्धा संस्थेचा खर्च आहे आणि तो वारंवार करावा लागतो. उत्पन्न खर्च लेख्यामध्ये खर्च बाजूला चिकित्सकांना मानधन 80,000. त्यानंतर सामान्य खर्च 8,000 हा सुद्धा खर्च बाजूला लिहावा लागेल. उत्पन्न खर्च लेख्यामध्ये खर्च बाजूला सामान्य खर्च 8,000. शस्त्रक्रिया उपकरणे, आता हे शस्त्रक्रिया उपकरणे संस्थेचं काय आहे, हे जे हॉस्पिटल आहे त्यांचं संपत्ती आहे, कारण हे उपकरणे एकदा घेतल्यावर वर्षानुवर्ष टिकतात, त्यामुळे ही काय आहे त्यांची संपत्ती आहे, म्हणून शस्त्रक्रिया उपकरणे हे आपण उत्पन्न खर्च लेख्यामध्ये संपत्ती बाजूला लिहिणार. स्थितीवर्णमध्ये संपत्ती बाजूला शस्त्रक्रिया उपकरणे 60,000. मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट ज्याला म्हणतो आपण, ती दीर्घ मुदतीसाठी ठेवण्यात येतात आणि त्यापासून ती एक प्रकारची संस्थेची काय आहे, या हॉस्पिटलची संपत्ती आहे, म्हणून कुठलीही ठेव काय आहे किंवा गुंतवणूक ज्याला कुठलीही मुदत ठेव असेल तर ती त्या हॉस्पिटलचं काय आहे संपत्ती आहे, म्हणून आपण मुदत ठेव ही 80,000 जी आहे ती संपत्ती बाजूला लिहिणार. मुदत ठेव स्थिती विवरण मध्ये संपत्ती बाजूला मुदत ठेव 80,000.
त्यानंतर शिल्लक पुढे नेली म्हणजे संस्थेची आता रोख शिल्लक किती राहिलेली आहे प्राप्तिशोधन लेख्यामध्ये 5500 म्हणजे ही संस्थेची संपत्ती आहे म्हणून रोख शिल्लक आपण स्थितीवरण मध्ये संपत्ती बाजूला लिहिणार 5500 रोख शिल्लक स्थितीवरण मध्ये संपत्ती बाजूला रोख शिल्लक 5500 अशा प्रकारे आपलं जे उदाहरण आहे त्यातील अतिरिक्त माहिती आपण सोडवली आहे प्राप्तिशोधन लेख्यातील सर्व पद झालेले आहे आता उत्पन्न खर्च लेखा आपण टॅली करणार आहे म्हणजे आधिक्य त्यावर काय येतं वाढावा येते की तूट येतो आता इथे बघा हा उत्पन्न खर्च लेखा आहे याची ही खर्च बाजूच्या इथे किमती दिली आहे आणि इथे उत्पन्न बाजूच्या तर तुम्ही जर टोटल केली तर उत्पन्न बाजूची बेरीज जास्त येत आहे 1,23,500 आणि हा वाढावा यायचा आहे तर तुम्हाला काय करायचं 1,23,500 मधून या चारही संख्यांची बेरीज करायची आहे आणि ती 1,23,500 मधून मायनस करायची आहे वजा करायची आहे मग किती येईल वाढावा 13,500 1,23,500 मधून 1, 2, 3, 4 ह्या ज्या चार संख्या आहे यांची बेरीज मायनस केली तर 13,500 काय तो वाढावा येतो आणि हा वाढावा इथे लिहिल्यानंतर या सुद्धा बाजूची बेरीज येत आहे 1,23,500 वाढावा आपण नेहमी भांडवल निधी मध्ये काय करत असतो प्लस करत असतो आणि भांडवल निधी हे स्थितीवरणामध्ये देयता बाजूला असते आपण भांडवल निधी मगाशी लिहिलेला आहे 10,13,000 त्यामध्ये प्लस वाढावा आपण प्लस करत आहे 13,500 जो उत्पन्न खर्च लेख्यामध्ये खर्च बाजूला हा वाढावा आलेला आहे हा 13,500 आपण यामध्ये प्लस केल्यावर किती येतं 10,26,500 आता दोन्ही बाजूची बेरीज करायची संपत्ती बाजूची बेरीज आणि देयता बाजूची बेरीज दोन्ही बाजूची बेरीज केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की किती बेरीज येत आहे 16,82,500 आणि इकडची सुद्धा 16,82,500 अशा रीतीने हे उदाहरण इथे आपलं टॅली झालेलं आहे आणि इथे आपलं हे उदाहरण संपलेलं आहे तर तुम्हाला निश्चितच हे गणित लक्षात आलं असेल आणि जे वर्गणीचं पद आहे ते लक्षात घेण्यासाठी हा तुम्हाला एक वेळा दोन वेळा थोडासा हा व्हिडिओ बघावा लागेल त्यामुळे तुम्हाला काय आलं ते वर्गणीचं पद अतिशय चांगल्या रीतीने समजेल आहे आणि त्या पद्धतीचं दुसरं उदाहरण तुम्ही करून बघायचं आहे जेणेकरून तो भाग तुमचा पक्का होईल आहे या प्रकारचे उदाहरण आपण पुढील भागांमध्ये अजून घेणार आहे तर आजचा भाग आपण इथे संपवूया.